तेवीस ऑक्टोबर संध्याकाळी सहा वाजेच्या दरम्यान ठाकरे गटाच्या पासष्ट उमेदवारांची यादी जाहीर होते या यादीत काही असे मतदारसंघ असतात जे पारंपरिकरित्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं जिंकलेले आहेत पण ठाकरेंनी त्या मतदारसंघात उमेदवार जाहीर केल्यामुळं महाविकास आघाडीत भूकंप होतो पण पुढं अगदी तासाभरातच संजय राऊत हे जयंत पाटील आणि नाना पटोलेंसोबत पत्रकार परिषद घेत आमची यादी ही तांत्रिक गडबडीमुळे जाहीर झाली आहे या यादीत काही मतदारसंघ बदलले जातील असं सांगतात पण यानंतर प्रश्न उपस्थित होतो विधानसभेसारख्या निवडणुकीची यादी चुकीनं कशी जाहीर होऊ शकते नेमकं ठाकरे गटाला करायचं काय आहे ही यादी जाहीर करत ठाकरे गट कोणता संदेश देऊ पाहताय ठाकरेंच्या मनात काय सुरू आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत नमस्कार मी यशस्वी मुळे तुम्ही बघत आहात महाराष्ट्रभूमी वर्तमानात पाहिलं तर महाविकास आघाडीत जागा वाटपावरून मोठा वाद सुरू आहे मध्यंतरी तर नाना पटोले बैठकीत असतील तर आम्ही बैठकीला येणार नाही अशी भूमिका ठाकरे गटानं घेतली होती त्यामुळे महाविकास आघाडीत सर्व काही अलबेल नाहीये हे स्पष्ट झालं होतं त्यात काल संजय राऊतांनी तीनही पक्ष हे पंच्याऐंशी 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 जागा लढवतील असं घोषित केलंय मात्र याची बेरीज केली तर ती दोनशे पंचावन्न पर्यंत जाते यामुळे सध्या तेहतीस जागांवर महाविकास आघाडी वाद सुरू असल्याचं स्पष्ट होत आहे त्यात ठाकरे गटानं जाहीर केलेल्या यादीत चर्चा सुरू असणाऱ्या मतदारसंघाची देखील नावं आहेत तर हे मतदारसंघ कोणते यावर पहिले नजर टाकूयात पहिला मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे सांगोल्याचा सांगोला मतदारसंघ हा पूर्वीपासून शेकापचा बाले किल्ला राहिलाय आता गेल्या वेळी जरी इथं शिवसेनेच्या उमेदवाराचा विजय झाला असला तरी त्याचं मताधिक्य हे फक्त सातशे शहाऐंशी मतांचं होतं त्यामुळे यंदा ही जागा शेकापला सुटावी अशी भूमिका शरद पवारांची देखील होती त्यासाठी शेकापचे बाबासाहेब देशमुख आणि अनिकेत देशमुख हे दोन्ही बंधू कामाला देखील लागले होते मात्र उद्धव ठाकरेंनी इथं दीपक साळुंखेंना पक्षात घेत कालच्या यादीत त्यांनी उमेदवारी देखील जाहीर केली आहे दुसरा मतदारसंघ येतो पाटण मतदारसंघ पाटण मतदारसंघात गेल्या तीस वर्षांपासूनच शिवसेनेचे शंभूराज देसाई विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे पाटणकर अशी लढाई होत असते सध्याला शंभूराज देसाई हे शिवसेना शिंदे गटात आहेत तर सत्यजित पाटणकर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत मात्र कालच्या यादीत ठाकरे गटानं इथून हर्षद कदमांचं नाव जाहीर केलंय तिसरा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे सोलापूर दक्षिण सोलापूर लोकसभे अंतर्गत येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघाबद्दल जर बोलायचं झालं तर हे पारंपरिकरित्या काँग्रेसचे बाले किल्ले राहिलेले आहेत आता गेल्या दोन टर्म पासून इथं भाजपनं कमळ फुलवलं खरं मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीत इथं काँग्रेसला मिळालेली उभारी पाहता विधानसभेत देखील काँग्रेसचा वर चष्मा राहील असंच दिसत आहे विशेष सोलापूर दक्षिण बोलायचं झालं तर काँग्रेस या मतदार संघात मजबूत दोन हजार नऊच्या विधानसभेत तर इथं काँग्रेसचा उमेदवार विजयी देखील झाला होता तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तिथल्या मुस्लिम मतांचं प्राबल्य पाहून काँग्रेस पुन्हा बाबा मिस्त्रींना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याची तयारी करत आहेत अशातच ठाकरेंनी आपल्या यादीत इथं अमर पाटलांना उमेदवारी जाहीर केल्यामुळं उद्धव ठाकरेंनी चर्चा उमेदवार का दिले असावेत जर बघायला गेलं तर महाविकास आघाडीत जागा वाटपावरून सुरू असलेला वाद त्याचं मुख्य कारण दिसत म्हणजे ठाकरे गट उमेदवारांची यादी जाहीर करून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर दबाव टाकत विदर्भ मराठवाडा आणि मुंबईत आपल्या जागा वाढवून घेण्याचा डाव वागताना दिसते तसंच जर जागांची मागणी पूर्ण केली नाही तर आमच्याकडे उमेदवार तयार आहेत असा देखील संदेश देण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना दिसतोय आता यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष काय भूमिका घेणार हे तर वेळ आल्यावरच कळेल मात्र सध्या तरी ठाकरे गटानं काँग्रेस राष्ट्रवादीला जागा वाटपात बॅक फुटवर ढकललंय असंच दिसत यावर तुमच्या प्रतिक्रिया काय ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद